आता एक घर स्वप्नांचं, हे घर सध्या वसंत वैभवची सलगी अनुभवत आहे. आपलंही असंच घर असावं असं कुणालाही वाटेल. पाहुयात कसं आहे हे वसंत वैभव स्पेशल घर. यवतमाळ मधल्या पुसटच्या ग्रीन पार्क सोसायटीतलं एक हिरवगार घर प्रेमात पाडतं प्राध्यापक सुरेखा आणि प्राध्यापक वसंत खाळे यांचं हे घर. त्याचं नावच वनराई. सध्या ही वनराई वसंत वैभवाचा शृंगार करून बसलीये. वसंत ऋतूत बहरणाऱ्या कॅट क्लॉज फुलांनी अक्षरशः या वनराईला पिवळा धम्मक मंडप घातलाय. 2007 साली आणलेली ही वेल खाडे जोडप्यानं परस बागेत लावली आणि पाहता पाहता या वेलीनं अख्खं घरच कवेत घेतलं. दर मार्च महिन्यात हा कॅटक्लॉज वेल बहरतो आणि मनमोहक पिसारा फुलवतो. या फुलांचा सुवास अख्ख्या घराभोवती रुंजी घालतो. विशेष म्हणजे खाडे कुटुंबीय दरवर्षी कॅटक्लॉजचा वाढदिवसही साजरा करतात. हे दोघेही पोटच्या मुलासारखं या फुलांवर प्रेम करतात. कॅट्स क्लॉजचं वैशिष्ट्य म्हणजे या झाडाचा त्रास असा काहीच नाही आहे. खूप फुलं येतात. कॅट्स क्लॉ हे औषधी वनस्पती पण आहे. त्याचे जे फ्लावर्स आहेत ते सुकल्यानंतर त्याची पावडर करून ती कॅन्सरसारख्या आजारावर त्याचा उपयोग होतो असं मी नेटवर गुगलवर सर्च केलं आहे. हा एक मोठा फायदा आहे. एकंदरीत जिथेही कुठे मला नवीन झाड दिसेल ते मी आणते आणि माझ्या परसबागेमध्ये ते लावते. दोघेही प्राध्यापक रोज काही वेळ या बागेत घालवतात. त्यांच्या या घराच्या बागेत विविध रंगी गुलाब, मोगरा, शेवंती, मुसंडा, एक्झोरा, क्रोंटोस, पिटुनिया, पेन्सिल फ्लॉवर, मनी प्लांट, सायकस, कन्हेर, बोनसाय पळस ही झाडंही फुलली आहेत. घरच्या कचऱ्यापासून त्या या बागेसाठी खत तयार करतात. एवढी फुलं फुलल्यानं दिवसभर पक्ष्यांचा किलबिलाट असतो. विशेषतः रात्रीच्या वेळेस तर सगळे लोक पाहतच राहतात, कारण अंधार जेव्हा असते तेव्हा हे पिवळे फुलं चमकतात. असे म्हणजे पूर्ण पिवळं होऊन जाते आणि त्याच्यामध्ये मधमाशा वगैरे, परंतु कुठलाही त्रास त्या मधमाशाचा आम्हाला होत नाही. निसर्गप्रेमी म्हणून जास्त परिचित आहोत. म्हणजे प्रत्येक जिथं जिथं निसर्गाचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरण विषयक असेल तिथं आम्ही आमची बाहेरच्या सार्वजनिक कार्यक्रमात हजेरी असते. टाकाऊ वस्तूपासून त्यांनी बरंच काही केलं की हे समाजाला एक प्रकारचं देणं आहे की बा तुम्ही बघा की आपण सगळं भंगारात विकतो, पण त्यांनी त्यापासून सुद्धा किती छान छान वस्तूमध्ये त्यांनी झाडं रोपण केलेलं आहे आणि सगळं त्या झाडांना एक जीवदान दिलेलं आहे. माझ्या मते तरी हे समाजोपयोगी, कुटुंबोपयोगी आणि सगळ्या आपल्या सगळ्यांच्या निसर्गप्रेमींसाठी फार महत्त्वाचं. वेलींनी लगडलेलं घर, त्यात डोलणारी फुलं आणि त्यांच्या सोबतीनं समाधानाचा हिंदोळा, हे सारं काही स्वप्नवतच. पण निसर्गावर इतकं निस्सीम प्रेम केलं की ते भाग्य नक्कीच मिळतं ह्याचीच साक्ष देणारे हे बहरलेले क्षण. श्रीकांत राऊतचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, यवतमाळ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.